हॅलो फ्रेंड्स, एंटरटेनमेंटच्या विश्वात मी अमृता मने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कपिल शर्माच्या कॉन्ट्रोवर्सीज मीडियाला काही नवीन नाही आहेत. कपिलच्या स्वभावामुळे त्याच्या वादांची मालिका काही थांबताना दिसत नाहीये. तो एका पाठोपाठ एक वादाच्या भोवऱ्यात अडकत चाललाय. मग सुनील ग्रोवर सोबतचा त्याचा वाद असू दे किंवा पत्रकारांना केलेली शिवीगाळ असू दे, यामधून बाहेर पडताना तो काही दिसत नाहीये. तो विकी लालवानी सोबतच्या वादात देखील अडकलेला आहे. पाहुयात त्याच्या या अगोदरच्या काही कॉन्ट्रोवर्सीज. सहा महिन्यांच्या ब्रेक नंतर कॉमेडियन कपिल शर्मा फॅमिली टाइम विथ कपिल या आपल्या नव्या कोऱ्या शो सह टीव्ही स्क्रीनवर परतला. या शो नंतर आता कपिलचं आयुष्य पूर्वपदावर येईल असा त्याच्या चाहत्यांना अंदाज होता, पण कदाचित असं दिसत नाहीये. एकीकडे कपिलचा नवा शो पाहून लोकांनी नाकं मुरडली आणि दुसरीकडे कपिलचं आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी त्याच्या अडचणीत आणखी भर पडली. आधी प्रसारमाध्यमांना अर्वाच्या शिव्या देऊन कपिल चर्चेत आला आणि नंतर त्यांना एक्स गर्लफ्रेंड आणि एका संपादकाविरुद्ध FIR नोंदवला. आता तर कपिल पुन्हा डिप्रेशन मध्ये गेल्याचं ऐकायला येत आहे. कपिल शर्मा सर्वात अगोदर अडकला होता तो म्हणजे सुनील ग्रोवर सोबत झालेल्या वादामुळे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मुंबई फ्लाइट मध्ये कपिल सुनील सोबत वाईट वागला होता. तसंच शो मधून बाहेर काढण्याची धमकी देखील त्यांना दिली होती. मात्र कपिलनं हा वाद घरगुती असल्याचं सांगितलं होतं. सुनील ग्रोवरला टॅग करून त्यानं माफी देखील मागितली होती, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कपिलनं लोकांचा सन्मान करावा असं प्रत्युत्तर सुनीलनं कपिलला दिलं होतं आणि याचा परिणाम असा झाला की या वादानंतर चंदन भास्कर आणि अली असकर यांनी कपिल शर्मा शो मधून बायकॉट केलं. कपिल हा सोशल मीडियावर फार सक्रिय आहे, पण त्यानं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे तो स्वतःच अडचणीत आलाय. कपिलनं शेअर केलेल्या व्हिडिओत तो अमृतसरच्या रस्त्यावर बुलेट बाईक चालवताना दिसतोय. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केशव कोहली यानं कपिल विरोधात तक्रार दाखल केली होती. केशवच्या तक्रारीनुसार कपिल हा युथ आयकॉन आहे. तो जसा वागतो तसेच त्याचे चाहते वागण्याचा प्रयत्न करतात, यामुळेच त्याने वाहतूक नियमांचं पालन करायला हवं. पण कपिल हेल्मेट न घालताच बाईक चालवतोय. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल शर्मा विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. अशा एक ना अनेक वादातून अडकत अडकत तो इथपर्यंत आलाय. आणि आता कपिलनं पत्रकार विकी लालवानी यांना शिवीगाळ केलेलं फोन संभाषण व्हायरल झालंय. विकी लालवानी हा स्पॉट बॉय या वेबसाईटचा पत्रकार आहे. काही दिवसांपूर्वी कपिलनं सलमान खान निर्दोष असल्याचं सांगताना भारतातली प्रसारमाध्यमं आणि सरकारी यंत्रणा निष्फळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. स्पॉट बॉय या वेबसाईटला त्यानं अश्लील भाषेत शिवीगाळही केली होती. यानंतर आपलं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा कांगावाही कपिलनं केला होता. त्यानंतर कपिलनं आता पत्रकार विकी लालवानी यांना फोन करून शिवीगाळ केली. विकी लालवानी यांना शिवीगाळ केलेलं फोन संभाषण सध्या व्हायरल झालंय. याची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या टीमनं थेट विकी लालवानी यांना गाठलं आणि त्यांच्याकडून संभाषणाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. वेल, 4 बजे से उस शाम फ्राइडे को वो ट्विटर पे गालियां दे रहा था और काफी हद तक उसका चालू था कुछ भी बोलना उटपटांग स्पॉट बॉय के बारे में, मेरे बारे में. और तो हमने ध्यान नहीं दिया. एग्जैक्टली एक्चुअली 6:11 को मेरा फोन बजा और वो नंबर कुछ उसमें 1199 ऐसे कुछ थे ज़्यादा. तो पता नहीं मुझे क्या सोचा कि मैं, मुझे लगा कि ये हो सकता है, बिकॉज जो मेरे पास नंबर था कपिल शर्मा का उसमें से फ़ोन नहीं आया. और ये किसका नंबर है वो मुझे नहीं मालूम. मैं एक्चुअली वो नंबर ट्विटर पर लगा सकता था जैसे उन्होंने मेरा नंबर ट्विटर पर लगा दिया है, और मुझे उसके लिए बहुत सारी परेशानी हो रही है. उसके फैंस फोन किए जा रहे हैं, कुछ फैंस समझ रहे हैं, कुछ फैंस नहीं समझ रहे हैं. और जैसे ही मैंने उनसे बात करना शुरू की तो उन्होंने पहले मुझे ये पूछा कि आप मेरे बारे में इतनी सारी स्टोरीज लिखते हो, फिरंगी को आपने बोला कि मैं जीरो एक्टर हूँ. मैंने बोला मैंने नहीं बोला था, वो अमोद मेहरा ट्रेनर है जिसका ओपिनियन था, और ये वो मैंने नहीं बोला था. और फिर अचानक बस उतना ही बोलने से वो पता नहीं उनको क्या हो गया और वो उन्होंने गालियों की बौछार शुरू कर दी. और सबसे पहले उन्होंने ये कहा कि मेरी बेटी उनके साथ सोना चाहती है. शायद उसने एक लड़की को नहीं बट सारे देश की लड़कियों को वो गाली दी है. और क्योंकि हर लड़की किसी न किसी की बेटी ज़रूर होती है. अब फॉर कपिल्स इंफॉर्मेशन, आई डोंट हैव अ डॉटर. तो बट द फैक्ट इज दैट
आई एम मिसिंग हर टुडे, अगर वो होती तो मैं डेफिनेटली उसको लेके जाके इस पर केस कर देता। कपिल ने कॉमेडी च्या माध्यमातून नेहमीच सर्वांना खदखदून हसवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे अगदीच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्याचे चाहते झाले आणि अगदी कमी वेळात त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली। मात्र आता हा तयार झालेला वादाचा भोवरा कधी संपणार हे काही सांगता येत नाही। अशा वेगवेगळ्या वादात अडकून कपिल यातून काही शिकतोय का आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतोय का, हेच बघणं आता औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, सोनाली लोहार, जय महाराष्ट्र न्यूज।